तोंगते चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्याच्या किनारपट्टीवर साधारणतः 11 वाजता धडकू शकतं असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात सुद्धा येत आहे। आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रकिनारी आहोत। आपण इथली एकूण परिस्थिती पाहतोय, समुद्राला पूर्णतः उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळते। कालपासून आजपर्यंत सूर्याचं दर्शन देखील झालेलं नाही। कालही दिवसभर ढगाळ वातावरण होतं, त्यानंतर दुपारी पावसाला सुरुवात झाली, त्यानंतर संध्याकाळी पावणेसातला एकदा पावसाला सुरुवात झाली। जवळपास 2 ते 2.5 तासांपेक्षा जास्त पाऊस पडत होता, मुसळधार पाऊस बरसत होता आणि आजही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि रिमझिम पावसाची बरसात जी आहे ती कुठेतरी आपल्याला होत असलेली पाहायला मिळते। मात्र या तोंगते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुद्धा खबरदारी घेतलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 5 तालुक्यांमध्ये या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो आणि त्या पार्श्वभूमीवर 5 तालुक्यांमध्ये संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली आहे। रत्नागिरी, राजापूर या तालुक्यांमध्ये आज सकाळपासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत अगदी कडक संचारबंदी असणार आहे। तर गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यांमध्ये आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या रात्री 11 वाजेपर्यंत अगदी कडक संचारबंदी असणार आहे। कोणीही अगदी फक्त वैद्यकीय सेवा असेल या व्यतिरिक्त कोणत्याही अत्यावश्यक कारणासाठी कोणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्हा प्रशासनाकडून आणि त्या दृष्टीने आदेशसुद्धा जारी करण्यात आलेला आहे। संपूर्ण ज्या मच्छीमारी नौका आहेत त्यासुद्धा कालच बंदरांमध्ये विसावलेल्या आहेत, तर काही ठिकाणी नागरिकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे। दापोली तालुक्यातील हरणे असेल, पाचपंढरी असेल या भागातमधील जवळपास 1000 पेक्षाही जास्त लोकांचं स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे कोणताही अनुचित प्रकार घडू नये हे वादळ धडकल्यानंतर त्यासाठी सुद्धा योग्य ती खबरदारी जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहे। एकूणच जर आपण बघायला गेलो तर या तोंगते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनसुद्धा सज्ज आहे, मात्र त्याचे परिणाम जे आहेत ते आता कुठेतरी इथलं समुद्रकिनारा असेल किंवा वातावरणात आता दिसायला लागलेले आहेत। रात्री पाऊस होता, आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, समुद्राला उधाण आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत एकूणच कुणी बाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। आणि सध्या तरी आत्ता रिमझिम पावसाची बरसात सुरू आहे आणि वातावरण पूर्णतः ढगाळ आहे। राकेश घुडेकर, ईटीव्ही भारत, रत्नागिरी।